आरेच्या संदर्भातला अहवाल सादर झाल्याचं माध्यमातनं मला वाचायला मिळालं आहे आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी माध्यमांच्या मध्ये आलेल्या आहेत, मला असं वाटतं 2015 साली आम्ही देखील या संदर्भातली एक समिती तयार केली होती आणि आरेच्या व्यतिरिक्त काही अजून अल्टरनेटिव्ह आहेत का याकरता जवळजवळ 8 जागा ज्या आहेत वेगवेगळ्या त्याची तपासणी केली होती आणि त्यानंतर त्या एक्सपर्ट कमिटीने अतिशय स्पष्टपणे त्यास निर्वाळा दिला होता की आरेशिवाय अन्यत्र कुठेही याची फिजिबिलिटी होत नाही आणि म्हणून त्या संदर्भात आम्हाला तो निर्णय त्यावेळेस घ्यावा लागला होता. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने देखील तो निर्णय योग्य ठरवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे त्या निर्णयावर कुठली स्थगिती दिलेली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे काम अत्यंत वेगाने सुरू होतं ते नवीन सरकारने थांबवलं होतं. आता जो अहवाल या ठिकाणी आलेला आहे आणि जो माध्यमातून मला वाचायला मिळालं त्यानुसार आता त्याच ठिकाणी कारशेड केलं पाहिजे अशा प्रकारचं रिकमेंडेशन आहे आणि ते जर रिकमेंडेशन असेल तर सरकारने तात्काळ ही स्थगिती उचलली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दिवशी म्हणजे एक एक दिवशीचा जो डिले आहे या मेट्रोच्या संदर्भातला त्याची कॉस्ट 5 कोटी रुपये जवळजवळ 5 कोटी रुपयाचं नुकसान प्रत्येक दिवसाच्या स्थगितीमुळे होतं. तेव्हा अधिकचं नुकसान न होऊ देता सरकारने तत्काळ हा जो काही अहवाल त्यांच्याकडे आला आहे हा अहवाल स्वीकारून आणि त्या संदर्भातली स्थगिती उचलून वेगानं हे काम पूर्ण केलं पाहिजे. या समिती हे मुद्दे वारंवार त्यांनी मांडले पण मी त्याही वेळेस सांगत होतो त्याच्या आधी सांगत होतो बघा कुठलंही सरकार आमच्या सरकारने तर मागच्या काळामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 50 कोटी झाडं लावण्याचं एक उद्दिष्ट ठेवून एक मोठा रेकॉर्ड केला. आरेमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची ही संपूर्ण तिथे झाडं आहेत आणि तिथे डेपो कसा करायचा असा प्रश्न आला आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आलं त्यावेळेस 25,000 नवीन झाडं म्हणजे त्या ठिकाणी जेवढी झाडं कापली जात होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त झाडं ही त्या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी लावण्यात आली. त्यानंतर पुन्हा मला जी माहिती आहे त्यानुसार 23,000 झाडं अजून त्या ठिकाणी लावण्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो त्यावेळेस कधी कधी असे कठोर निर्णय घेत असताना व्यापक जनहित पाहावं लागतं. कारण आपल्याला कल्पना असेल तर माननीय उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये आरेमध्ये हे जे काही कारशेड आहे त्याकरता जे झाडं तोडावे लागतील त्या झाडांचं पूर्ण जीवनभरात कार्बन सिक्वेस्ट्रेशन किती याचा एक अंदाज देऊन हे सांगितलं की जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही झाडं त्यांच्या पूर्ण एन्टायर लाईफस्पॅनमध्ये करतील तेवढी ही जी मेट्रो आहे ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करू शकते अशा प्रकारचं एक फाइंडिंग हे त्या ठिकाणी त्यांनी 80 दिवस नाही म्हटलं त्यांनी काही फेऱ्या म्हटल्यात पण तेवढ्या फेऱ्या जवळजवळ 80 दिवसामध्ये होतील तर एवढ्या फेऱ्यांमध्ये ही मेट्रो करू शकते अशा प्रकारचं एक फाइंडिंग हे माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याला ज्यावेळेस पर्यावरणाचा आपण विचार करतो त्यावेळेस जर मेट्रोने मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं संवर्धन होणार असेल आणि प्रदूषणाचा नाश होणार असेल तर अशावेळी आपल्याला कधीकधी कडक निर्णय घ्यावे लागतात आणि माझी अपेक्षा आहे की आता या सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता या संदर्भातला निर्णय करावा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.